सप्तधेनू या अनोख्या व आगळ्या वेगळ्या मंदिराच्या उभारणी मागे नेमका आपला हेतू काय याविषयी बोलताना खासदार कोल्हे यांनी आपले मार्गदर्शक व कन्हेरी मठाचे प्रमुख कालसिद्धेश्वर स्वामी यांनी या मंदिराची संकल्पना सांगितली, त्यानुसार या मंदिराची उभारणी केली आहे. एक आत्मनिर्भर प्रकल्प काय असू शकतो आणि देशी गोवंश प्रत्यक्ष उभारताना किंवा गोवंश पाळताना एक वेगळा अनुभव व संदेश देण्याचा प्रयत्न आपला असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेत देखील आपण आपल्याला धर्माचा अभिमान आहे असे सांगितले असून केवळ धर्माविषयी अहंकार बाळगण्यापेक्षा आपल्याला त्या धर्माबद्दल अभिमान असणे हे महत्वाचे आहे असंही खासदार डॉ कोल्हे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव चौगुले, तालुका अध्यक्ष तुषार थोरात, काँग्रेसचे नेते व विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद लेंडे, कृषीरत्न अनिल तात्या मेहर, अशोक घोडके, राजश्रीताई बोरकर, सूरज वाजगे, दिलीप कोल्हे तसेच महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ तसेच खासदार डॉ कोल्हे यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेमके खासदार डॉ कोल्हे काय म्हणाले याविषयीचा थेट आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी, पाहूयात. सप्तधेनू पूजा आपण आज केली आहे. सात गाया वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत आपल्या देशी गाया. नेमका ह्या मंदिराचा हेतू काय आणि काय म्हणजे तुमच्या मनात काय? खरं तर सप्तधेनू मंदिराची ही जी संकल्पना होती ही आमचे कणेरी मठाचे माझे मार्गदर्शक कालसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मला खरं तर ही इच्छा प्रकट केली होती की अशा पद्धतीची संकल्पना जर तुझ्याकडून राबवली गेली तर नक्कीच त्याच्यातून एक वेगळा संदेश हा नक्की जाऊ शकेल. आणि या पद्धतीने देशी गोवंशाच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये अनेकजण चर्चा करत असतात पण ही केवळ चर्चा न राहता एक सेल्फ सस्टेनिंग प्रोजेक्ट काय होऊ शकतो या पद्धतीनं याचं एक मॉडेल म्हणून खरं तर हे सप्तधेनू मंदिर हे केलेलं आपण बघू शकत असाल. या सगळ्या देशी गोवंशाच्या सात रंगाच्या सात गाई आहेत. यामध्ये साहिवाल असेल, त्यानंतर खिलार असेल, त्यानंतर राठी असेल, अशा प्रकारच्या गाई आहेत. आणि याचं एक सेल्फ सस्टेनिंग जे प्रोजेक्ट म्हणतो आपण तर या गाईंचं दूध असेल, तूप असेल, यांच्या शेणापासूनचे प्रोडक्ट असेल, हे सगळे प्रोडक्ट्स आपण वेगळ्या पद्धतीने हे तयारसुद्धा करतो. आणि यामध्ये मध्ये ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्यामुळे हे एक सप्तधेनू मंदिर हा एक वेगळा प्रयोग या पद्धतीनं केवळ अभिनिवेश न करता एक प्रॅक्टिकल अप्रोच देशी गोवंशाच्या रक्षणासाठी या दृष्टीनं हे मंदिर अगदी पाकिस्तानवरून सुद्धा पाकिस्तानवरून गाय आणली असं कळलं. पाकिस्तानच्या बॉर्डरवरून पाकिस्तानच्या बॉर्डरवरून ही गाय आणलेली ही सिंधू आहे म्हणूनच ही पेडिग्री असलेल्या त्या गायी मिळणं ही एक आवश्यकता होती आणि त्यानुसार या देशी गोवंशाच्या या सात वेगवेगळ्या गायी आपण एकत्र. भाजप नेहमी गोवंश पालनाचा संदेश देत आले गेली 10 वर्ष आणि आपण कृतीतून हे दाखवले नेमका आपल्या त्यांना टोला द्यायचं की काय? हा टोला नाही, मला असं वाटतं की केवळ व्यासपीठावरून गोष्टी बोलणं ही वेगळी गोष्ट असते आणि स्वतःच्या कृतीतून काही गोष्टी करून दाखवणं हे वेगळं असतं. मला असं वाटतं की जर मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर पण म्हणालो की होय मला माझ्या धर्माचा अभिमान आहे आणि त्याचा अभिनिवेश किंवा त्याचा एक अहंकार बाळगण्यापेक्षा त्याचा जो सार्थ अभिमान आहे तो बाळगणं हे जास्त महत्त्वाचं आहे.